नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. जय महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले सर्वांचं स्वागत. पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई पाहायला मिळते. मुंबईसह उपनगरात जोरदार पावसानं बॅटिंग केली आहे. पहिल्याच पावसाचा मुंबईला तडाखा बसलाय. मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर पावसाचा फटका बसलाय. बेस्टची 36 मार्गांवरील वाहतूक वळवली आहे. मुंबई मनपाची ट्विटरवरून ही माहिती देण्यात आली आहे. पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली आहे. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस झालाय. आपण ही दृश्य पाहतोय. सायन स्टेशन, अंधेरी सबवे, किंग सर्कल, पालघर, परेल हिंदमाता, उरण ही दृश्य पाहतोय. पहिल्याच पावसात पाणी ठिकठिकाणी साचलेलं आहे. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस झालाय. पहिल्याच पावसाचा फटका हा बसलेला आहे. मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरती पावसाचा फटका बसलाय. बेस्टची 36 मार्गांवरील वाहतूक ही वळवण्यात आली आहे. मुंबई मनपानं ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासूनच मान्सूनपूर्व पावसाने दमदार अशी हजेरी लावलेली आहे. पालघर जिल्ह्यातील पूर्व भाग असेल ज्यामध्ये कासा, डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड या ठिकाणी मध्यरात्रीपासून पाऊस जो सुरू झाला आहे तो अजूनही कायम आहे. आपण बघू शकतो की मी सध्या पालघर जिल्ह्यातील पूर्व ग्रामीण भागात आहे. या भागात पावसाची हजेरी जी आहे ती अजूनही कायम आहे. त्याच्यामुळे येथील जे नदी नाले आहेत त्यांनासुद्धा पूर आलेला आहे. अनेक सखल भागात जे आहे ते पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे. एकूणच आपण बघायला गेलं तर 9 तारखेपासून 12 तारखेपर्यंत हवामान खात्याने जो अतिवृष्टीचा इशारा आहे तो दिला आणि त्याच्यामुळे पालघर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन ही सतर्क झालेली आहे. एकूणच आपण बघायला गेलं तर पालघर जिल्ह्यातील जे धरण क्षेत्र आहे किंवा जे नदी नाले आहेत त्यांच्या परिसरातील असणारी गावं जी आहेत त्यांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. जय महाराष्ट्रसाठी राहुल पाटील, पालघर.